अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना या विषारी व्हायरस पासून वाचण्यासाठी महाराष्ट्र शासन करीत असलेल्या उपाययोजना व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणीसाठी जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे यांनी सर्व अधिकारी यांच्या समवेत पत्रकार परिषद घेतली। शासनाने 14 मार्च ते 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली असून गर्दी टाळण्यासाठी 31 मार्चपर्यंत मॉल तसेच सिनेमागृह बंद ठेवण्यात येणार आहे। तसेच तालुक्यातील आठवडे बाजार देखील भरणार नाही या सर्व शासनाच्या आदेशासंदर्भातील माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। तसेच सर्व शासकीय कार्यालये सुरूच राहतील, मात्र या कार्यालयात नागरिकांनी जास्त गर्दी करू नये व आरोग्य विभाग ज्या सूचना नागरिकांपर्यंत पोहोचवेल त्या सूचनांचे पालन करावे, जेणेकरून कोरोनासारख्या विषारी व्हायरसपासून आपला बचाव करता येईल, असे आवाहनही केले। तालुकास्तरीय मीटिंग आयोजित झाली आहे। त्या मीटिंगमध्ये तालुक्याचे निरीक्षक, पोलीस निरीक्षक, मेडिकल ऑफिसर, बोगर नगरपंचायतचे CO, EPA पौर आणि सर्व शासकीय यंत्रणा। त्या मीटिंगमध्ये सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांचे जे आदेश आहे, ग्रामपंचायत स्तरावर किंवा नगरपंचायत किंवा नगरपालिका स्तरावर जे आठवडे बाजार होते आणि जे गुरांचे बाजार होते, त्यात ते 31 मार्चपर्यंत सर्व बाजार बंद राहतील। तसेच शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील ज्या सर्व काही शाळा आहेत, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत किंवा इतर जे काही क्लासेस असतील ते देखील बंद राहतील। या दरम्यान 31 मार्चपर्यंत कोणताही धार्मिक कार्यक्रम किंवा इतर जे काही कार्यक्रम आहे, सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस आणि क्रीडास्पर्धा या देखील 31 मार्च 2020 पर्यंत बंद राहतील। तसेच विधिवत पूजा आणि कौटुंबिक कार्यक्रम देखील बंद राहतील। या पार्श्वभूमीवर जर या सदर आदेशाचे कोणी उल्लंघन केले तर आपत्ती व्यवस्थापन कायदा, नंतर मुंबई पोलीस अधिनियम आणि IPCचे जे काही सेक्शन आहे 188 खाली संबंधित आयोजकांवर कारवाई केली जाईल। आज पावेतो जामनेर तालुक्यामध्ये कोरोनाबाधित असा कोणीही सस्पेक्टेड आढळून आलेलं नाही, त्यामुळे नागरिकांना घाबरण्याचं कोणतेही कारण नाही। वेळेस उपचार केला किंवा संबंधित लक्षणं दिसली तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो। तरी मी जामनेरतील सर्व तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणीही घाबरण्याचं कोणतंही कारण नाही। तर आपल्याला जसं लक्षणं दिसत असतील तर आपण तात्काळ हॉस्पिटलशी संबंध साधावा आणि ज्याप्रमाणे मेडिकल ऑफिसर किंवा इतर डॉक्टर जे सल्ला देतील त्याप्रमाणे काळजी घ्यावी। शक्यतो बाहेर कोणती गर्दी होणार नाही यासाठी नागरिकांनी स्वतः देखील काळजी घेणं अपेक्षित आहे। आज रोजी जामनेर तालुका तालुक्यातील सर्व अधिकारी यांची माननीय तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली आणि आजपासून शासनाच्या वतीने कोरोना याबाबत ज्या उपाययोजना करणं तालुका स्तरावर अपेक्षित आहेत त्याबाबतची कशी उपाययोजना करायची याबाबत विचार विनिमय करण्यात आला। त्यानुसार जे वरिष्ठांचे आदेश आहे, सर्क्युलेट आहे, त्यानुसार सर्वांना माहिती देण्यात आली। मी आपल्या चॅनलमार्फत सर्वांना आवाहन करू इच्छितो की या कालावधीमध्ये 31 मार्च 2020 पावतो माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यातील सर्व बाजार, धार्मिक कार्यक्रम, उत्सव, जत्रा, इतर ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक एकत्र येऊ शकतात यांच्यावर बंदी घालण्यात आली असून कोणीही विनापरवाना असे कार्यक्रम आयोजित करू नये। असे कोणी कार्यक्रम आयोजित केले तर त्या आयोजकाविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 188 नुसार तसेच मुंबई पोलीस अधिनियम व इतर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल। तसेच या
कोरोना बाबतीत अफवा जर पसरवली तर त्या बाबतसुद्धा सायबर क्राईमनुसार जे कलमे आहेत त्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. आणि जामनेर तालुक्यातील सर्व व्हॉट्सअप ग्रुप व इलेक्ट्रॉनिक इतर मीडिया माध्यम यांच्यावर पोलीस विभागाची करडी नजर आहे. या माध्यमातून कोणी जर अफवा पसरवत असेल तर त्याच्यावर निश्चित पोलीस विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येईल. कोरोना हा एक विषाणू आहे आणि कोरोनामुळे होणारा कोरोना हा एक संसर्गजन्य रोग आहे. त्याच्यामध्ये पेशंटला मुख्यतः सर्दी खोकला असा त्रास होत असतो. तरी पेशंटला जर सर्दी खोकला असा त्रास झाला असल्यास त्यांनी जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा सरकारी दवाखान्यात जाऊन उपाययोजना करायची आहे. आमच्याकडे कामकरेज बेजला 5 बेडचे आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेले आहे. कोविडवर येणाऱ्या पेशंटसाठी रुटीन स्क्रीनिंग टेस्ट करण्यात येतात व तसे सॅम्पल घेऊन जळगाव सिव्हिलला पाठवण्याची सोय करण्यात आलेली आहे. आणि ओपीडीला टेस्ट वगैरे मास्क सॅनिटायझर वगैरे अवेलेबल करण्यात आलेले आहेत. पेशंटसाठी मुख्यतः ओपीडीमध्ये सूचना फलक वगैरे लावण्यात आलेले आहे. IC म्हणजे इन्फॉर्मेशन एज्युकेशन आणि कम्युनिकेशन या स्तरावर तसे पॅम्पलेट वगैरे वितरित करण्यात आलेले आहे. आणि पेशंट लोकांनी मुख्यतः गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायचे आहे आणि त्यांना स्वतः जी काळजी घेता येईल ती स्वतःच्या पद्धतीने स्वतः काळजी घेणे हे जास्त महत्त्वाचे आहे. शिजवलेले अन्न वगैरे शिजवलेले मांस मटण याच्यामार्फत करोना हा रोग होतो हे पूर्णपणे गैरसमज आहे. तरी लोकांनी चिकन मटण वगैरे जे खात असतील ते त्यांनी नीट शिजून तसेच नीट शिजूनच खाण्याचे खायचे आहे. ओके, शासनादेश आणि माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार नगरपालिकेचा जो आठवडे बाजार असतो जो गुरुवारच्या दिवशी भरतो तर त्याचं आपण अनाउन्समेंट आणि वर्तमानपत्रात जाहीरनामा केलेला आहे की 31 मार्चपर्यंत जो आठवडे बाजार आहे तो बंद राहणार आहे. आणि तसेच माझं लोकांना आवाहन आहे की त्यांनी जे शासनाकडून जे वेळोवेळी जे आदेश येतात आणि प्रशासनाकडून जे आदेश येतात त्यांनी तंतोतंत पालन करावं आणि प्रशासनास सहकार्य करावं. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.